त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून हा आणि प्रत्येक योजना आणि आपले जे शासनाने घेतलेले निर्णय लाभार्थ्यांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्री मोदींचा आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पर्यायांचा विचार करणारे दूरदर्शी नेतृत्व असावं लागतं आणि गरिबांना शेतकऱ्यांना महिलांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना संधी मिळावी आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील चांगले दिवस यावे यासाठी फोटो आदरणीय प्रधानमंत्री पिंक शर्ट वाले साहेबांनी विकसित भारत संकल्प यात्रा याचं जे काही एक त्यांचा संकल्प आहे याच उद्देशाने आपण सुरू केलेला आहे. आणि म्हणून काल परवा आम्ही व्हीसीद्वारे संपूर्ण राज्यभरातल्या विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सीओ बीडीओ सगळे अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की आपल्या राज्यात सर्व लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. कोणी वंचित राहता कामा नये ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि जो उद्देश आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ठेवलेला की आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात देखील अनेक वेळा आपले आदरणीय प्रधानमंत्री शुभारंभासाठी आले, भूमिपूजनासाठी आले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक योजनेला प्रत्येक प्रस्तावाला कुठेही कट न लावता 100% प्रस्ताव केंद्र सरकार मान्य करते आपला आणि म्हणून आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय. आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला माहित आहे सगळीकडे वेगाने कामं सुरू आहेत. अनेक निर्णय आपण लोकहिताचे घेतले, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिला भगिनींसाठी, तरुणांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी, सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले. सण उत्सव आपले सगळे निर्बंध राम काढून टाकले. आपण सगळे सण उत्सव जोरात साजरे व्हायला लागले. अगोदर काय होतं, हे बन ते बन ते बन सगळं बन, पण आपण ते सगळं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आणि म्हणजे डबल इंजिनचं सरकार गेले 1.5 वर्षामध्ये काम करतंय, वेगाने काम करतंय आणि म्हणूनच आपलं राज्य जे आहे हे गेल्या 2.5 वर्षामध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये 3-4 नंबरला गेलं होतं. देवेंद्रजी होते तेव्हा 1 नंबरला होतं आणि 3-4 नंबरला गेलेलं आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा 1 नंबरला आपण आणलेलं. आणि म्हणून या राज्यामध्ये असणारे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे ही भावना आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची आहे तशी आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित लोकांपर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे म्हणून ही संकल्प यात्रा आहे. या यात्रेचा माहिती लोकांना मिळाली पाहिजे म्हणून आपल्या राज्यातले जे काही शासकीय अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांनी या लाभार्थ्यांना हे लाभ कसे मिळतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून खूप मोठ्या योजना आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतल्यात. आपण महिलांसाठी जनधन योजना, उज्ज्वला योजना, ग्रामीण भागांसाठी ते मी इकडे जर बोलायला गेलो तर ते वेळ पुरणार नाही, परंतु गेल्या 50-60 वर्षात मागच्या सरकारने जेवढी कामं केली नाहीत तेवढी 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केली. आणि मग त्यांची पोचपावती आता परवा झालेल्या 3 राज्यांमध्ये आपण मोदी लँड पाहिली आणि मोदी साहेबांना आशीर्वाद भरभरून लोकांनी दिले. मोदी गॅरंटीवर लोकांनी विश्वास ठेवला, दुसऱ्यांच्या गॅरंट्या फोल ठरल्या आणि जो मोदीजी बोलते वो करते है, जो बोलते हैं वो करते है. इसलिए अभी मैं राजस्थान में गया था, राजस्थान में राहुल गांधी आए थे, बोले उन्होंने 1, 2, 3 ऐसा 10 गिनाया, बोले 10 दिन के अंदर सरकार हमारी आएगी, 10 दिन के अंदर किसानों का कर्ज माफ करेंगे. 5 साल हो गया कर्ज माफी नहीं की, 19,000 से किसानों की जमीन नीलाम कर दी, 700 लोगों ने आत्महत्या कर दी. तो बोले हम कैसे वोट करेंगे, तो बोले किसको करेंगे, मोदी जी को करेंगे क्योंकि वो गारंटी उनकी मोदी जी की गारंटी परमानेंट है.
आणि म्हणून मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा, तिकडे लक्ष ठेवा बाबा. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन, आपल्या देशाला देखील पूर्ण दुनिया जगभरामध्ये आज देशाचं नाव किती अभिमानाने घेतात. मग अमेरिका, ब्रिटन, जर्मनी सगळे राष्ट्राचे प्रमुख आज मोदीजींबरोबर काय कसे वागतात, त्यांची बॉडी लँग्वेज काय, कोण सेल्फी काढतो, कोण बॉस बोलतो, कोणी खाली वाकून नमस्कार करतो, हे चित्र कधी पाहिलं होतं आपण? याचा आपल्याला अभिमान आहे, आपल्या सर्व देशवासियांना अभिमान आहे. आणि म्हणून आपल्या भारताची अर्थव्यवस्था देखील 10व्या नंबरवरून 5व्या नंबरला आली, आता 3र्या क्रमांकाला येणार आहे. जग आपला देश भारत महासत्तेकडे चाललेला आहे. आणि म्हणून आपल्या देशातला एकही माणूस वंचित राहू नये, उपाशी राहू नये, म्हणून 80 कोटी आपल्या जनतेला जे कोविडमध्ये रेशन फ्री केलं होतं ते या 5 वर्ष पुढचं पण फ्री करून टाकलेलं आहे. म्हणजे याचं कारण काय, आपल्या देशामध्ये एकही माणूस उपाशी झोपू नये, उपाशी राहू नये. उनके पेट का सवाल आहे, बाकी लोक नोट का सवाल देखते, हमारे मोदीजी पेट का ध्यान रखते, ये आत्मीयता आहे. आणि म्हणून मला सांगा, मोदीजींचं योगदान त्याग जो आहे, एक दिवस तरी मोदीजींनी सुट्टी घेतली का? नाही घेतली. दिवाळी एक दिवस तरी परिवाराबरोबर साजरी केली का? सैनिकांबरोबर साजरी करतात, लष्कराबरोबर, जवानाबरोबर आपल्या सीमेवर जाऊन करतात. त्यामुळे त्यांची योजना यशस्वी आपल्याला करायची आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो, जी योजना आहे ती प्रत्येक योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ही जिम्मेदारी आपली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी सर्व आमच्या पालकमंत्र्यांना, सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांची मिटिंग झाली, जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. हा जी संकल्प विकसित भारत संकल्प यात्रा जी आहे ती यशस्वी होईल आणि आपल्या महाराष्ट्रातला कोणी वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेऊ. आणि या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला असला पाहिजे, ही देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो. सकाळपासून रस्ते साफ करून आलेलो आहे मुंबईतले, मुंबई डीप क्लीन ड्राईव्ह आपण सुरू केलेलं आहे, मुंबई स्वच्छ सुंदर निरोगी प्रदूषणमुक्त मुंबई याच्यावर आपण काम करतोय. तुम्हाला लवकर त्याचे रिझल्ट दिसतील. आणि प्रदूषण जेल की प्रदूषण कम व्हायची अपेक्षा सौत काय आहे, आता काय आहे, 350 गळ्या आता सौत काय आहे, अप काम करेल घ्यावा. रोड कधी धुताना तुम्ही बघितले होते? पण मी जेलला सांगितलंय की अल्टरनेट डे ला रोड धुतले पाहिजे, पिण्याचं पाणी नाही वापरायचं आपण, हे रिसायकल केलेलं पाणी आपल्याला पोर्टेबल वॉटर वापरायचं नाही. बोरिंग आहे, विहिरी आहे, त्याचं पाणी आपण वापरतोय, पण त्याच्यामुळे धूळ कमी झालेली आहे आणि साफसफाई होते. आता मी त्याच्यावर बोलत नाही, तुम्हाला रिझल्ट दिसतील. आपण एक एरिया घेतोय आणि त्यामुळे मुंबई देखील आपल्याला स्वच्छ सुंदर निरोगी आरोग्यदायी आणि प्रदूषण मुक्त करायची आहे. एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. लक्ष्मीनारायण मंदिरात आपला कार्यक्रम होतोय, ही देखील सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे. अरे उनका तो आशीर्वाद चाहिए ना, म्हणजे ते काम कसं होईल, काम कसं होईल. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.